आणि मी एक हात जोडून विनंती करते सरकारला की असं माझ्याच मुलांवर नाही, इतर आपल्या देशामधल्या कुठल्याच मुलांचं असं शिक्षणाचं नुकसान होऊ नये किंवा नुकसान करू नये. तर विद्यार्थ्यांना पुणेसारख्या विद्येच्या माहेरघरामध्ये ही अवस्था आहे, तर याच्यासारखी खंत दुसरी नाही आहे. साहेबांना सांगा, मुख्यमंत्र्यांना मी 4 वेळा निवेदन ठेवलंय त्यांच्यापाशी की साहेब तुम्ही लक्ष द्या आमच्या शाळेक लक्ष द्या. आम्ही शाळा सोडून जाऊ शकत नाही, आमची अशी परिस्थिती आहे, आम्ही काय करायचं, आम्हाला दररोज एकमेकांवर बसावं लागतं, बेंचवर बसायला जागा नसते. आयुक्त आहे ना ह्यो, बिगर शाळा शिकला झाला का मोठा का जागीरदार पाहिलाच होता, लोकांच्या आता नोटा घेऊन लोकांना दमदाट्या करीतो काय तो. हा, बाकीच्यांच्या पाठ म्हणाव, शाळेला पहिली परवानगी द्या आमच्या. विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी आपण अनेक जण मोर्चे काढताना बघितलं आहे, मात्र आज परिस्थिती वेगळी आहे. स्वतःच विद्यार्थी मोर्चा काढत आज पालिकेच्या दारासमोर बसलेले आहेत. पुणे महानगरपालिकेच्या दारामध्ये विद्यार्थी आमची शाळा बांधून द्या, आम्हाला शाळा परत द्या ही मागणी करत आहेत. शाळा कुठली आहे, काय नक्की काय प्रकरण आहे, शाळेचे काही शिक्षक आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊ. सर, काय विषय आज पूर रस्त्यावर आहे? तर वारजे इथे स्थित शानू पटेल हायस्कूलचे विद्यार्थी इथं सध्या उपस्थित आहेत मोर्चेसाठी. किती विद्यार्थी आणि कुठल्या वर्गाचे विद्यार्थी आहेत? तर सध्या इथं उपस्थित असणारे विद्यार्थी हे फक्त 4 तुकडी इयत्ता 8वी आणि 9वीचे आहेत इंग्रजी माध्यमाचे. तर एकूण संस्थेमध्ये 1200+ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर विषय असा झाला, मे महिन्यामध्ये अचानकच शाळा पाडण्यात आली, कोणत्याही प्रकारची सूचना विद्यार्थ्यांना ना शिक्षकांना ना पालकांना पोहोचलेली नाही आहे. तर आम्हाला असं सांगण्यात आलं की संस्थेला नोटीस देण्यात आलेलं होतं, पण त्याच्याशी आमचा काही संबंध नाही आहे. त्याच्याबद्दल आम्हाला काही कल्पना नाही आहे. संस्थेचं बाकी सोसायटीचं जे काही वाद असेल ती बाब वेगळी, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार सरकारला करणं फार गरजेचं होतं. जे काही वाद आहे, किती अनधिकृत बांधकाम आहेत पुण्यामध्ये, भरपूर सारे अनधिकृत बांधकाम आहेत, त्याच्यामध्ये बार आले म्हणजे अवैध चालणारे खूप सारे बांधकाम आहेत, त्यांच्यावरती कारवाई नाही होत. शाळेमध्ये जिथं विद्यार्थी शिक्षण घेतात अशा शिक्षण संस्थेवरती तुम्ही इतक्या तत्परतेनं कारवाई करता, हे योग्य आहे का? विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा विचार करायला हवा होता. शिक्षकांचा सुद्धा प्रश्न आहे, शिक्षकांनी कुठं जायचं अचानकच? आज आत्ता सध्याला इथं 150 विद्यार्थी रस्त्यावर आहे 4 तुकड्यांचे, एकूण 1200 विद्यार्थी आहेत. आज आम्ही शांततेच्या मार्गाने चाललेलो आहे. तर विद्यार्थ्यांना पुणेसारख्या विद्येच्या माहेरघरामध्ये ही अवस्था आहे, तर याच्यासारखी खंत दुसरी नाही आहे. माहीत कसं नाही, आज मुलं रस्त्यावर का आलेत याचं एक कारण आहे, चालती बोलती खेळती शाळा, शाळेची पूर्ण बिल्डिंग पाडली गेलेली. ह्या पावसामध्ये मुलांना शिक्षण शिकायचं कुठं? मी म्हणत नाही, स्वतः मुलं म्हणतात आमचा हक्क आम्हाला द्या. शिक्षणाचा हक्क सर्वांना आहे, लहानापासून ते मोठापर्यंत, गरीबापासून ते श्रीमंतापर्यंत रे. मग तो आमच्या मुलांचा हक्क शाळेचा तुम्ही काढून घेणारे कोण? आज एवढ्या मोठ्या मोठ्या मुली आहेत, त्यांचे सगळे शौचालय वगैरे पाडून टाकले, थोडा तरी विचार केला नाही, त्याला पर्याय पण द्यायला पाहिजे ना, एखादी गोष्ट करताना. हां, आम्ही आमचं गाव घर दार सोडून इथे येतो पोट भरण्यासाठी, पोट भरायचं सोडून हे शाळेसाठी मुलं घेऊन आज आम्हाला रस्त्यावर उभा राहावं लागले. हां, हे जर न्याय कोण करणार आहे? शाळा बांधून मिळालीच पाहिजे, मुलांनी कुठं बसायचंय? तुम्ही येऊन बघा, अक्षरशः मुलं बाहेर बसतात. हां, म्हणजे मुलांच्या भावनेत खेळ खेळतात ते. आपण शाळेशी आपल्या शाळेची किती भावना असते. हां, आणि मी एक हात जोडून विनंती करते सरकारला की असं माझ्याच मुलांवर नाही, इतर आपल्या देशामधल्या कुठल्याच मुलांचं असं शिक्षणाचं नुकसान होऊ नये किंवा नुकसान करू नये. अशा कितीतरी पिढ्या ह्या शाळेतून घडून गेल्या, त्यावेळेस कोण आलं नाही, त्यावेळेस का नाही आलं, आजच का आलंय हे मला कारण सांगा. इतक्या दिवस झोपले होते का शाळा पाडणारे? झोपले होते इतक्या दिवस? मोठ्या मोठ्या 20-20 बिल्डिंगला परवानगी देता तुम्ही, आणि आज गरिबांच्या मुलांची शाळा पाडताय, ते पण बिल्डिंगला वरून टोचर मारता, आणि शाळा तुम्ही तळापासून उद्ध्वस्त करताय का? असला कॉर्पोरेशन साहेब आहे का मसाडे? तुम्ही सांगा, त्या जागेचा वापर कशासाठी केलाय? ज्ञान देण्यासाठी, शिक्षणासाठी, चांगल्या गोष्टीसाठी करता. इतर जिकडे हॉटेल आहेत, लॉज आहेत, अशा ठिकाणी संस्था चालक आहेत जे शाळा चालवतात, त्यांनी काय तुम्हाला पूर्व कल्पना दिली नव्हती का? नाही, आम्हाला कल्पना नव्हती. शाळा सुट्ट्या लागल्यावर आमच्या समोर काय मुलांच्या समोर नाही, ते शाळा सुट्ट्या लागल्या शाळेचा धडाधड पाडलेला मेसेज आलाय. आम्हाला बाकीचं काय नाही, आमची शाळा झालीच पाहिजे, त्याच जागेवर आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. त्यांचा जाऊ द्या आणि त्या बिल्डरचा जाऊ द्या, ह्या मुलांचं नुकसान कोण भरून काढणार आहे? आम्ही कष्ट करून फी देतो शाळेला, मुलांचं जे लक्ष देतो त्याचा कोण भरून देणार आहे? इथं कुणाचे वडील रिक्षा कोण आहे? हे सगळं त्यांच्या दोघांचं झालं, मुलांचं काय करणार आहे तुम्ही सांगा? आम्ही कुठं जाऊन घेणार? नवीन शाळेत घ्यायला परत डोनेशन परत फी, आमच्याने होत नाही. आम्हाला ही शाळा आवडत होती, आम्हाला हीच शाळा पाहिजे पहिल्यापासून. तिकडे घेतात
इकडं आपण असं करू, ते तिकडं ते तसं करू. अरे तुम्ही मुलांचं बघा, गरीबाच्या साहेबांना सांगा, मुख्यमंत्र्यांना मी 4 वेळा निवेदन ठेवलंय त्यांच्यापाशी की साहेब तुम्ही लक्ष द्या आमच्या शाळेकडे लक्ष द्या. हा बाकीच्या शाळांमध्ये एवढा आज फिया वगैरे घेतात, एवढी आमची ताकद पण नाही. आम्ही सर्वसामान्य लोक आहे, आम्ही हातावरती पोट शिकवतात. आमची पोरा जेवढीशी असल्यापासून या शाळेने आम्हाला खूप आधार दिला, आम्हाला समजून घेतलं. करोना सुद्धा आम्हाला फी संदर्भ स्व शाळेने आम्हाला कधी त्रास दिला नाही. आमची पोरं आज एवढी शिकतात, आज शाळा काही चुकीचं काम नाही ना करत. लहान म्हणजे गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणच देते ना, मग हे फार चुकीचं झालेलं आहे. हे डायरेक्ट कारवाई नव्हती केली पाहिजे, त्यांची काहीतरी सोय काहीतरी थोडं तिथे ऍडजस्ट करून डायरेक्ट अटॅक नव्हता केला पाहिजे शाळेवर. असं आज आमची पोरं कुठल्या शाळेत, ताकद पण नाही की दुसऱ्या शाळेत घालून एवढी डोनेशन फिया वगैरे भरायची. सर्वसामान्य लोकांची मुलं त्या शाळेत शिकतात, त्यांनी आमच्या लोकांचा विचार करायला पाहिजे होता की आम लोकांची मुलं आज कुठल्या शाळेत जातील. आम्ही मुलं घरी तर नाही ठेवू शकत ना. कधी कधी आम्ही वर्षाच्या एंडला फी भरली पण शाळेने आम्हाला त्रास नाही दिला आहे. जे त्यांचं काम आहे ते शिक्षक शाळा सगळे करत राहिले. आम्ही शाळा सोडून जाऊ शकत नाही, आमची अशी परिस्थिती आहे. आम्ही काय करायचं, आम्हाला दररोज एकमेकांवर बसावं लागतं, बेंचवर बसायला जागा नसते. युक्त आहे ना ह्यो, बिगर शाळा शिकला झाला का मोठा का जागीरदार पाहिलाच होता. लोकांच्या आता नोटा घेऊन घेऊन लोकांना दमदाट्या करीतो काय तो. हा बाकी त्यांच्या पाठ म्हणावं, शाळेला पहिली परवानगी द्या आमच्या.